पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतात ते चांगले असतात आणि असे निर्णय ते यापुढेही घेणार, त्यामुळे भारतीय जनता पक्ष अजून मजबूत होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी केले आहे. खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप मित्र पक्षांच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतेवेळी ते बोलत होते. कामोठेतील भाजपच्या कार्यालयात खोपोलीचे नवनिर्वाचित नगरसेवक तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे आणि मानसी काळोखे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खोपोलीच्या नवनियुक्त नगरसेवकांसह हेमा गायकवाड अनिवार यांचेही अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. साडेपाच हजारच्या डबल पेक्षाही जास्त मतं ही आपल्या नौख्या उमेदवारांनी काढलेली आहेत. खरं तर पॉलिटिकमधून बाहेर आले आणि ताबडतोब त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. हा पराक्रम जो आहे तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा, राज्य नेतृत्वाचा, त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर आणि आम्ही सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे. इतका फरक आपण काढलेला आहोत. फक्त लाट म्हणून न येताना आपण लाट आहे, मोदी साहेबांची लाट आहे. मोदी साहेबांच्या नावाचे एक एक निर्णय घेतात ते नक्कीच चांगलं आहे आणि ते अजूनही चांगले निर्णय घेणार आणि भारतीय जनता पक्ष आणखी मजबूत होणार आहे. आपल्याला आरपीआयची साथ मिळाली, आरपीआयने आपल्याला पाठिंबा दिला आणि आरपीआयचा एक उमेदवार आपल्या निवडणुकीत त्यांनी बरोबर केला होता. त्यामुळे जगदीश गायकवाड इथं आपल्याबरोबर प्रचारला होते, त्यांची तिथली स्थानिक निवडणूक होती. पण आपली खोपोलीतले सर्व नेते मंडळी जे आहेत पक्षाची, या सर्वांनी एकत्र काम केल्या कारणानंच 11,500 मतांपर्यंत आपण जाऊ शकलो, थोडक्यात भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, अनुसूचित जाती जमाती जिल्हा अध्यक्ष प्रकाश पिनेदार, खोपोली शहर निरीक्षक सीसी भगत, माजी नगरसेवक चंद्राप्पा अनिवार, जिल्हा सरचिटणीस शरद कदम, हेमा गायकवाड अनिवार, कामोठे शहराध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, ऍडव्होकेट आशा भगत, हॅप्पी सिंग, श्रीकांत पुरी, सय्यद अकबर आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.